नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोन म्हणजेच लाईन्स अँड अँगल्सच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण एकाच रेषेला समांतर रेषांच्या गुणधर्मांवर चर्चा केली. आज आपण त्याविषयी काही प्रश्न सोडवूयात. चला सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाने. जर एक छेदक रेषा दोन रेषांना अशा प्रकारे छेदेल की संगत कोनांच्या एक जोडीचे दुभाजक परस्पर समांतर असतील, तर सिद्ध करा की त्या रेषा परस्पर समांतर असतात. मित्रांनो, इथे विधानांच्या मदतीने आपण एक आकृती रेखूयात. एक छेदक रेषा CD रेषा RQ आणि रेषा TS ला क्रमशः बिंदू A आणि बिंदू B वर छेदून जाते. किरण AM कोन RABचा दुभाजक आहे आणि किरण BN कोन TBDचा दुभाजक आहे. विधानानुसार किरण AM आणि किरण BN समांतर आहेत आणि आपणास सिद्ध करायचे आहे की रेषा RQ आणि रेषा TS समांतर आहेत. किरण AM कोन RABचा दुभाजक आहे, म्हणजे आपण कोन MABला अशा तऱ्हेने लिहू शकतो आणि ह्या प्रकारे आपण कोन NBDला अशा प्रकारे लिहू शकतो, कारण किरण BN कोन TBDचा दुभाजक आहे. किरण AM आणि किरण BN समांतर आहेत आणि CD छेदक रेषा आहे. इथे संबंधित कोन म्हणजे कॉरस्पॉन्डिंग अँगल्स एक्झियमचा उपयोग करून आपण म्हणू शकतो की कोन MAB आणि कोन NBD समप्रमाण असतील. जर समीकरण 3 आपण समीकरण 1 आणि 2 मापन प्रतिस्थापित केले तर आपण त्यास अशा प्रकारे लिहू शकतो, आता कोन RAB आणि कोन TBD समप्रमाण आहेत, परंतु ही छेदक रेषा CD द्वारा रेषा RQ आणि TS समेत तयार झालेले संगत कोन आहेत आणि हे समान आहेत, म्हणून संगत कोन गृहितकाचा व्युत्क्रम ह्याचा उपयोग करून आपण म्हणू शकतो की रेषा RQ आणि रेषा TS समांतर आहेत. चला पुढे जाऊ आपल्या पुढील प्रश्नाकडे. आकृतीमध्ये रेषा AB रेषा CD समांतर आहे आणि रेषा CD रेषा EF समांतर आहे. कोन BPQ बरोबर 110° आहे, तर X आणि Y चे मापन माहीत करून घ्या आणि मग दाखवा रेषा AB रेषा CD आणि रेषा EF परस्परांना समांतर रेषा आहेत. आपणास दिले आहे की रेषा AB रेषा CD समांतर आहेत, म्हणून संगत कोन गृहितकाच्या अनुसार कोन BPQ आणि कोन DQR समप्रमाण असतील आणि कोन BPQचे मापन 110° आहे, म्हणून कोन DQR पण 110° असेल, म्हणजेच X चे मापन 110° मिळाले. रेषा CD रेषा EF समांतर आहे. संबंधित कोन म्हणजे कॉरस्पॉन्डिंग अँगल्स एक्झियमच्या अनुसार कोन DQR आणि कोन FRN समप्रमाण असतील आणि आपण पाहिले कोन DQR चे मापन 110° आहे, म्हणून कोन FRN चे मापन पण 110° असेल, म्हणजे आपण म्हणू शकतो की Y बरोबर 110°. इकडे लक्ष द्या, कोन BPQ समप्रमाण आहे कोन FRN ची आणि हा संगत कोन आहे, म्हणून संबंधित कोन लक्षात ठेवून आपण रेषा AB आणि रेषा EF पण समांतर रेषा म्हणू शकतो. आपणास दिले आहे की रेषा AB रेषा CD समांतर आहे, रेषा CD रेषा EF समांतर आहे. त्या रेषा ज्या एकाच रेषेला समांतर असतील परस्परांनाही समांतर असतात. इथे आपण ह्या प्रमेयाचा उपयोगही करू शकतो आणि म्हणू शकतो की या रेषा परस्परांनाही समांतर आहेत. पुढे जाऊयात आणि एक अजून प्रश्न पाहूयात. आकृतीमध्ये जर रेषा XY आणि रेषा CS समांतर आहेत, कोन XPT बरोबर 60° आणि कोन YPR बरोबर 60° आहे, तर कोन ABM आणि N चे मापन माहीत करून घ्या. मित्रांनो, आकृतीकडे लक्षपूर्वक पहा. कोन XPT आणि कोन PTR वैकल्पिक कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणून दोन्ही समप्रमाण असतील. आपणास दिले आहे की कोन XPT चे मापन 60° आहे, म्हणून कोन PTR म्हणजेच A चे मापन पण 60° असेल. कोन XPT कोन TPR आणि कोन YPR या तिन्ही कोनांची बेरीज 180° आहे, कारण ते रेखीय जोडी निर्माण करतात. इथे कोन XPT आणि कोन YPR चे मापन आपल्याला माहीत आहे, त्यास अशा प्रकारे सोडवून आपण B चे मापन काढू शकतो. आपल्याला B बरोबर 60 मिळाला. कोन YPR आणि कोन PRS छेदक रेषेच्या एकाच बाजूला निर्माण झालेले आतील कोन म्हणजे को इंटेरियर अँगल्स आहेत, म्हणून ते पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, म्हणून त्यांची बेरीज 180° असेल.
आपल्याला कोण YPRचे मापन माहित आहे आणि कोण PRS M आहे त्याला आपण अशा प्रकारे लिहून Mचे मापन जाणून घेऊ शकतो. आपल्याला M 120 अंश मिळाला. आकृतीकडे लक्षपूर्वक पहा. कोण QPY आणि कोण PTR संगत कोण आहेत, म्हणजेच A आणि N संगत कोण आहेत, आणि Aचे मापन 60 अंश आहे म्हणून N पण 60 अंश असेल. मित्रांनो, ह्या सत्रात इतके पुरे. आज आपण एकाच रेषेला समांतर रेषांच्या गुणधर्मांशी संबंधित काही प्रश्न सोडवले. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.